2023 रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम 57 अन्वये सर्वश्री धनंजय मुंडे, नाना भाऊ पटोले व छगन भुजबळ विधानसभा सदस्य यांच्या अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या संपामुळे कर्मचारी हजर नसणे तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याबाबत व राज्यात जुनी पेन्शन योजनेसाठी तसेच संपामुळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणारे नुकसान या विषयावर सन्माननीय सदस्यांनी 4 सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रश्न उत्तराचा तास स्थगित करण्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनांमधील विषय आजच्या दिवसाच्या कामकाजाच्या पत्रिकेवरील कुठल्याही बाबींची निगडीत नाही. तसेच प्राप्त झालेल्या सूचना क्रमांक 2 ते 4 या विषयावर महाराष्ट्र विधानसभा नियम 97 अन्वये स्थगन प्रस्तावाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. सबब सन्माननीय सदस्यांकडून प्राप्त झालेल्या क्रमांक 1 ते 4 वरील सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम 57 च्या निकषात बसत नसल्यामुळे सदर हू सूचनांना मी अनुमती नाकारित आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आपण आता सांगितलं, परंतु अधिवेशन चालू असताना जर कधी काही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली तर निश्चितपणे स्थगन घेतला जातो आणि सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण प्रश्नोत्तराचा तास पण बाजूला ठेवून त्या स्थगनवर चर्चा करतो. अध्यक्ष महोदय, आपला आता हा शेवटचा आठवडा सुरू झालाय. अध्यक्ष महोदय, शेवटचा आठवडा सुरू होत असताना एकतर 7 दिवस झाले कर्मचाऱ्यांचा संपाला कुठेही तोडगा निघालेला नाहीये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार असं सांगताय की प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट जी झालेली आहे, अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, फळांचं नुकसान, फळबागांचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे, अक्षरशः शेतकरी अडवा झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये, त्याच्यावर शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे. जर उद्याच्याला मी तर आजच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं मला सर्व कर्मचाऱ्यांना पण आवाहन करायचंय, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु आज ज्या नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत एक माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं आणि त्याच्यामध्ये पंचनामे करावेत. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट झालेली आहे, मराठवाड्यामध्ये हा आकडा वाढत चाललेला आहे, 8 लोक मृत्युमुखी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पडलेले आहेत, कित्येक जनावर अध्यक्ष महोदय मृत्युमुखी पडलेले, 100 आसपास पशुधन मृत्युमुखी पडलंय आणि अंगावर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये देखील त्याच्यात जीवितहानी झाली, पशुधनाची हानी झालेली आहे. अनेक गावांच्या मध्ये राहती घर, जनावरांचे गोठे हे अक्षरशः सपाट झालेले. अध्यक्ष महोदय, गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, मोहरी, वांगी, मिरची, संत्री, केळी, आंबा, द्राक्ष, पपई, खरबूज, टरबूज, कलिंगड, कापूस या सगळ्या पिकाचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, साहजिकच अधिवेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस सगळ्या जनतेचं लक्ष सभागृहाकडे असतं की बाबा सभागृहाच्या माध्यमातून इथं मुद्दा आपला उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला कुठेतरी न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. आणि हे एकमेकाशी निगडीत झालेले, एकतर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि दुसरं कर्मचाऱ्यांनी संप त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीनं दुहेरी कात्रीमध्ये महाराष्ट्र अडकलेला असताना त्याच्यामध्ये भर म्हणून अध्यक्ष महोदय त्याच्यात थोडस सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पण काही समंजस भूमिका दाखवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही सातत्याने आमदार लोक काय बोलतात हे लक्षात आणून देतो. एक तर सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणले 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे. अध्यक्ष महोदय पटतं का? 95% कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड ह्या सदस्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्यांच्याकडनं आपल्याला कामं करून घ्यायचं ठीक आहे, पाची बोट सारखी नसतात हे आम्हाला पण अध्यक्ष महोदय कळतं, परंतु तुम्ही सगळ्यांना जर एका मोजमापामध्ये धरायला लागला तर ते नाव उमेद झाले तर अध्यक्ष महोदय राज्य चालणार कसं?
आणि या गारपिटीतनं लोकांना मदत होणार कशी, शेतकऱ्यांना मदत होणार कशी, पंचनामे होणार कसे? अध्यक्ष महोदय, आज तर काही विदर्भातल्या एका गावामध्ये पालक आणि तिथले बाकीचे सहकारी एकत्र आले गावकरी, आणि त्यांनी ठरवलं आपल्या मुलांच्या शाळा जर बंद पडलेल्या असल्या तर आपण आपली शाळा चालवायची। म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण त्यांना पगार देतो, आता पालक आणि गावकरी शाळा त्या ठिकाणी चालवणार, अभ्यास पेपर तपासायला कोणी नाहीये। अध्यक्ष महोदय, आपण तर जबाबदार आहात, आपण त्या पदावर बसलेलं, तुम्ही या सगळ्याच गांभीर्य लक्षामध्ये घेतलं पाहिजे, सरकारला एक आदेश काढले पाहिजेत, त्याच्याशिवाय सरकार वटणीवर येणार नाही अध्यक्ष महोदय, त्याकरता माझी मागणी आहे। ठीक अध्यक्ष, संपूर्ण महाराष्ट्रात सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेली परिस्थिती आहे, परिस्थिती गंभीर आहे आणि याचं राजकारण करण्याची काही आमची कोणाचीच इच्छा नाही। अध्यक्ष महोदय, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, जवळपास सर्व ठिकाणी आपल्या गारपीट झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि प्रचंड नुकसान झाले, शेतकरी हतबल झालेला आहे। माझी आपणाला विनंती आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे संप चालू आहे, संप चालू असताना तिथं पंचनामे करायला जर यंत्रणा नसेल तर सरसकट तातडीने आजच्या आज सरकारने त्यांना सरसकट तातडीने आजच्या आज महसूल मंडळाच्या प्रमाणे त्यांना ताबडतोब दिलासा म्हणून आजच्या आज काही एकराला काहीतरी ताबडतोब रक्कम जाहीर करावी आणि त्याचं वाटप सुरू करावं। कारण अध्यक्ष महोदय, द्राक्ष बागेत जातानाचे द्राक्ष आता नष्ट झाली आहेत, आंबा येणारा आंबाचं नुकसान झालेलं आहे, अनेक डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे, जवळपास केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, कांदा ठेवलेला होता तिथं अतिवृष्टीनं नुकसान झाले। अध्यक्ष महोदय, फार गंभीर परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने याची नोंद घ्यावी आणि आजच्याच याच्या उपाययोजनांची घोषणा करावी। संप आहे, आम्ही काही करू शकत नाही अशी हतबलतेची भूमिका घेणार नाही शासन, घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे, तात्काळ याच्यावर निर्णय करावा। अध्यक्ष महोदय, विरोधी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी नियम सत्तानवे सूचना मांडली आहे त्याच्यामध्ये मी भाग घेण्याकरता उभा आहे। एकंदर शेतकऱ्याची परिस्थिती, आपण अधिवेशनाची सुरुवात झाली त्यावेळी सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नांनी सुरुवात झाली, कारण कशालाच बाजार नव्हते, पिकाच्या कोणत्याही मालाला बाजार नव्हते अशा प्रकारची परिस्थिती होती आणि त्यामध्ये आणखी अवकाळी पाऊस आणि त्यामध्ये गारपीट। अध्यक्ष महोदय, गारपीटीचे जर तुम्ही चित्र पाहिले, फोटो पाहिले तर लक्षात येईल की गारपीट म्हणजे संपूर्ण शेत पांढरे, कधी कधी डोंगर पांढरे, पीक त्या गारपीटीखाली दाबलं गेलंय, इतकी वाईट पद्धतीची गारपीट पाहिली नव्हती अशी गारपीट झालेली आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये तर कांदा असतील किंवा इतर पिकं आहेतच, त्यांचं गव्हांचं खूप नुकसान झालेलं आहे, भाजीपाला हे गेलेलं आहे, हॉर्टिकल्चरमध्ये जे आहे फळबागामध्ये नुकसान होणं तर अत्यंत नुकसानकारक असतं, त्यामध्ये द्राक्ष आहेत, आंबे आहेत, डाळिंब आहे, यांचं नुकसान झालंय, केळीचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, यामध्ये कर्मचाऱ्याचा संप चालला म्हणून पंचनामे नाही, कुणी दिलासा देण्याकरता जाणार नाही, ही जी अवस्था आहे ही अत्यंत दुर्दैवी अवस्था महाराष्ट्रामध्ये आज पाहावयास मिळते आहे। आणि मग अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आज असते सभागृहात खूप चांगलं झालं असतं, कारण अत्यंत महत्वाच्या विषयावर आम्ही बोलतो आहोत, निर्णय देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी, माननीय जयंतराव पाटील यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या चला निर्णय करा, त्याला ही त्यांची मागणी त्वरित मान्य करण्याची मागणी। एक मिनिट बस, धनंजय मायबांची पण नाही म्हणून अध्यक्ष धन्यवाद। संबंध देश मध्ये व्यवहार करणारी एक जातीचं नाव अध्यक्ष, ही शेतकऱ्याचा नैसर्गिक संकटामध्ये आले। आता अधिवेशन चालताना मराठा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व
अशा पद्धतीची बक्षीस योजना लावणार का? तर आपण माननीय अध्यक्ष महोदय एक खबऱ्यांच्यासाठी जसं पोलिसांच्याकडे खबरी युनिट असतं तशा पद्धतीची एक नवीन सिस्टीम आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये सुरू करण्याचा आम्ही प्रस्तावित केलेला आहे. आता त्या खबऱ्यांच्या बाबतीत विस्तृत माहिती या ठिकाणी कशा पद्धतीचं नेटवर्किंग असेल त्यांना आपण कशा पद्धतीने त्यांना मोबदला देणार. पण खबरी नेटवर्क आपल्याकडे पोलिसांच्या धर्तीवरती जी अशी गोपनीय माहिती आपल्याला मिळेल आणि मी अशा पद्धतीचा एक प्रस्तावित करतो आहे की ज्या क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या एरियामध्ये अशा पद्धतीचा कारखाना आढळून येईल त्यांना सुद्धा याच्यासाठी जबाबदार धरायचं आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या. त्यामुळे निश्चितपणे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी जे जे करावं लागेल ते निश्चितपणाने केलं जाईल. जयकुमार रावलजी. अध्यक्ष महोदय, मान्य विरोधी पक्ष महोदयांनी जो प्रश्न उपस्थित केला तसाच हा प्रश्न हा मध्य प्रदेशला लगत असणारा धुळे आणि नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महोदय हा फार मोठ्या प्रमाणात रूट वापरला जातो की मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये धुळे महाराष्ट्राला लागून धुळ्याला लागून नकली दारूचे कारखाने तयार होतात आणि ट्रको गणती ती दारू महाराष्ट्रामधनं गुजरातमध्ये जात असते नवापूर आणि तडोदाच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून फार मोठी हानी होत असते. अध्यक्ष महोदय, ह्याच प्रश्नाला अनुषंगून असं एक स्पेशल टास्क फोर्स करून मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राचे पोलीस मिळून यावर कारवाई करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय रावळ साहेब म्हटले त्याप्रमाणे आपण आता तपासणी नाक्यांची संख्या वाढवतो आहे. आपण सन्माननीय अध्यक्ष महोदय जी भरारी पथक वाढवतो आहे आणि या प्रश्नाचं ब्रीफिंग घेताना किंवा त्याच्या अगोदर सुद्धा मी आढावा घेताना आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की विशेषतः गोव्याकडनं येणारी अशा पद्धतीची अवैध दारू आणि आपल्याकडे काही विभागामध्ये माननीय दादानी किंवा रावळ साहेब म्हणले तशा पद्धतीनं रिमोटमध्ये ते कारखाने करणं तर या सगळ्या बाबतीत तपासणी नाके वाढवून भरारी पथकांची संख्या वाढवून आणि तुमच्या खबरी युनिट या ठिकाणी अधिक सक्षम करून या अवैध दारू रोखण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळ्या उपाययोजना केल्या जातील. शेवटचा प्रश्न महोदय, सन्माननीय रावल साहेबांनी किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी जो आज प्रश्न उपस्थित केला त्यालाच अनुषंगाने मला आपल्याला एक सूचना म्हणजे माहिती द्यायची आहे आणि प्रश्न विचारायचा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आताच रेल्वेमध्ये ट्रकाच्या ट्रका भरून दारूची वाहतूक होत होती गुजरातकडे जाणाऱ्या भुसावळपासून गुजरातकडे जाणाऱ्या ज्या गाड्या असतील रेल्वे असतील त्याच्यामध्ये आत्ताच दारू सापडलेली 8 दिवसापूर्वी त्याच्यावरती एका माजी आमदाराच्या नावाने सुद्धा वॉरंट निघालेला आहे त्याच्यावर आपण कारवाई करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, तपासून घेतलं जाईल. ठीक आहे. आत्रामजी. अध्यक्ष महोदय, देतो महत्वाचं म्हणजे हा थोडाफार स्कोपचा बाहेर आहे कारण की गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू येत असतो आणि त्या दृष्टिकोनातून मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की शासनाच्या जे मोहफूल मदार्क धोरणानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती निवेदन प्राप्त झाले आणि निवेदनाच्या दृष्टिकोनातून किती प्रस्ताव विचाराधीन आहेत या दृष्टिकोनातून स्कोपच्या बाहेर आहे तरी सुद्धा आपण पटलावर ठेवलं तरी चालेल परंतु आम्हाला माहिती द्यावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोहफुलांचं उत्पादन मोठ्या पीक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असते तिथल्या बांधवांच्यासाठी एक चांगला रोजगाराचा तो पर्याय आहे. मी 2-3 वेगवेगळ्या एजन्सींना मोहफुलाची वाईन करता येते का या बाबतीतला प्रकल्प म्हणजे त्याच्या बाबतीतला अहवाल या ठिकाणी तयार करून कशा पद्धतीनं प्रकल्प करता येईल याचा अभ्यास करायसाठी सूचना दिलेल्या आहेत. तो या ठिकाणी आमच्याकडे अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याच्यावर सहानुभूतीनं विचार केला जाईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय अतिशय विस्तारनं उत्तर देत आहेत. वेगवेगळी भरारी पथकं आम्ही स्थापन करतोय नंतर आम्हाला इन्फॉर्मेशन कोण देणार आहे काय ते एक पथक तयार करतोय हे सगळं ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवरच गोवा राज्य आहे आणि या गोव्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ही अशी अवैध दारूची वाहतूक होते ही आपण नेहमी वाचतो. अध्यक्ष महोदय, होते काय गोव्यातून दारू येते ही कळते. ज्या गाडीमध्ये आहे त्या गाडीच्या ड्रायव्हरला आपण पकडतो आणि केस मात्र त्या ड्रायव्हरच्यावरच टाकतो. अध्यक्ष महोदय, ही दारू नक्की जाणार आहे कुठे, त्याचा मालक कोण, त्या ड्रायव्हरची काय कॅपॅसिटी आहे का? लाखो रुपयाची आता ही 70 लाख 76 लाखाच्या किमतीची दारू काय ड्रायव्हर खरेदी करू शकतो? आणि म्हणून मंत्री महोदय, बऱ्याच वेळेला अधिकारी असं करतात की त्या ड्रायव्हरवर केस टाकतात आणि हा विषय तिथेच संपवून टाकतात. तो मुद्देमाल आपल्याकडे गोडाऊनला म्हणून आणून ठेवतात आणि कधीतरी मग त्याचा लिलाव निघतो तोपर्यंत गोडाऊनला मालच शिल्लक राहत नाही.
अध्यक्ष मोदी भयानक आहे, ही वस्तुस्थिती आहे।